नमस्कार मित्रांनो, पुणे, सोलापूर, सातारा, पिंपरी चिंचवड या जिल्ह्यांसाठी सुद्धा ॲड आलेले आहे आरोग्य विभागाची। जर आपल्याला यासाठी मित्रांनो घरी बसून फॉर्म भरायचे असतील तर मित्रांनो आपल्याला घरी बसून फॉर्म भरून मिळतील, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना सध्या अडवणूक केली जात आहे कारण नेट कॅफे सर्व बंद आहेत। तर जे 100 रुपयाचा फॉर्म आहे फिल करतो नेहमी आपण नेट कॅफेमध्ये, त्यासाठी मित्रांनो जवळपास 150 ते 200 रुपये घेतले जात आहेत असे विद्यार्थ्याकडून सांगण्यात येत आहे। तर आपल्या एक्झामवाडी चॅनलतर्फे मित्रांनो अगदी 100 रुपयामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित पद्धतीने सर्व फॉर्म डॉक्युमेंट अटॅच करून आपल्याला दिला जाईल। त्यासाठी फक्त मला पुढील व्हॉट्सअप नंबरवरती या कॉन्टॅक्ट करायचा आहे, आपल्याला संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरून दिला जाईल। पाहूया काय काय डिटेल आहे या फॉर्ममध्ये ते। तर मित्रांनो जे की आपण पाहू शकता, जसं की टायपिंगवरून जे पोस्ट आहेत, ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो। तसंच ज्यांचं BAMS किंवा GNM सर्टिफिकेट BSc नर्सिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा स्टाफ नर्स या पदासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे। वयसुद्धा 38 वर्ष आहे, पेमेंट 20,000 आहे मित्रांनो। आणि जर आपण कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला वयसुद्धा रिलॅक्सेशन भेटणार आहे। तसंच दुसरी जी पोस्ट आहे भरपूर विद्यार्थी अप्लाय करणार आहेत, ते म्हणजे DEOची पोस्ट आहे जी की टायपिंगवरून आहे आणि त्याचा एज क्रायटेरिया जो आहे तो 38 वर्षापर्यंत आहे आणि पेमेंट जी आपल्याला भेटणार आहे ती 17,000 आहे। तर आपलं जर टायपिंग झालेलं असेल मराठी 30 आणि इंग्लिश 40 वर्ड पर मिनिट आणि MSIT असेल तर आपण यासाठी ॲप्लिकेबल असणार आहे। तर सर्व फॉर्म व्यवस्थित पद्धतीने आणि कसा पाठवायचा आहे, कोणत्या वेबसाईटवर पाठवायचा आहे, तर सर्व डिटेल मी आपल्याला व्हॉट्सअपवरती देणार आहे मित्रांनो। त्यामुळे याचा बिलकुल ताण घेऊ नका, संपूर्ण फॉर्म लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्याच किमतीमध्ये आपल्याला भरून देण्यात येईल, कोणतीही अतिरिक्त फी घेतली जाणार नाही। तर बिंदास मित्रांनो या व्हॉट्सअप नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा, आपल्याला सर्व अधिक डिटेल तिथे देण्यात येईल। धन्यवाद।